अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळाली नाही त्यामुळे कॉलेजांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मिशन युवा स्वस्थ ही विशेष लसीकरण मोहीम 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवणार असल्याचं सामंत यांनी म्हटले. भविष्यात ऑफलाईन परीक्षा घेण्याला प्राधान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळाली नाही त्यामुळे कॉलेजांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर मिशन युवा स्वस्थ ही विशेष लसीकरण मोहीम 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं. भविष्यात ऑफलाईन परीक्षा घेण्याला प्राधान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.